नमस्कार मित्रांनो, वैशाली मोळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला कंबरदुखीवरती असे उपयुक्त असे लाडू बनवून दाखवणार आहे. हे लाडू खायला खूप छान लागतात आणि थंडीमध्ये खाल्लेले चांगलेच असतात. तर त्याकरता मी इथे ही सफेद उडदाची डाळ घेतली आहे 1/2 किलो. ती मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे, कारण ती आपल्याला इथे धुवायची नाही आहे, तर पुसून साफ करून घेतलेली आहे. मुगाची डाळ घेतली इथे 1/4 ग्राम. आणि इथे या काळ्या खारका घेतल्यात, त्याच्या मी बिया काढल्यात आणि त्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. या अशा प्रकारच्या काळ्या खारका घ्यायच्यात. या खायला खूप गोड लागतात आणि छानही असतात. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे घ्यायच्यात. ही दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला ठेवली आहे. त्याकरता मी इथे 1/2 किलो अख्खी साखर मिक्सरला बारीक करून घेतली आहे. डिंक घेतलाय 1/4 ग्राम. इथे खोबरं सुद्धा आपल्याला इथे समप्रमाणातच घ्यायचंय, ते सुद्धा मी इथे 1/4 ग्रामच घेतलेलं आहे, किसून घेतले बारीक. वेलची आणि इथे जायफळची पूड घेतली आहे करून. आणि इथे मी 30-30 ग्राम काजू बदाम मणुके घेतलेले आहेत. हे मी धुवून घेतलेत आणि सुकवलेत, त्याची सुद्धा आपल्याला पूड करून घ्यायची इथे. आणि इथे मी तूप घेतलं, हे 200 ग्राम इथे मी तूप घेतले, पण आपल्याला जास्त लागेल तसं आपल्याला इथे वापरायचं. आता अगोदर आपण डाळी भाजून घेऊयात. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. तर आपण आता इथे या डाळी भाजून घेऊयात. त्याचबरोबर आपल्याला ही मुगाची डाळ सुद्धा घालून घ्यायची. डाळी आपल्याला इथे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. या लाडूंमध्ये तुम्ही मेथी सुद्धा घालू शकता. मेथी सुद्धा कंबरदुखीसाठी चांगली असते, पण माझी मुलं खात नाही म्हणून मी मेथी घातलेली नाही आहे. तुम्ही यात 10 ग्राम मेथी ती बारीक करून त्याची पूड ती तुपामध्ये थोडीशी भाजून लाडूमध्ये घालू शकता. डाळी इथे आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्या थंड व्हायला ठेवून घेऊयात. डाळ आपली भाजून झालेली आहे, ती थंड होते तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबरं सुद्धा आपल्याला इथे छान खरपूस असं भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं इथे, आता आपण काढून घेऊया. आता आपण डिंक तळून घेऊयात. कढईत मध्ये तूप घालून घेऊयात. तूप गरम झालं इथे, आता आपण डिंक घालून घेऊयात. डिंक आणि इथं हे लाडू खूप छान लागतात, एकदम क्रंची आणि मस्त लागतात हे लाडू.
आता आपण काढून घेऊया. तळून झालंय तो डिंक. त्या परातीमध्ये आपण खोबरं काढले, त्याच्यामध्येच काढून घ्यायचे. सगळा डिंक आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे. तुपात चाळ आपली इथे थंड झालेली आहे. आता आपण ती मिक्सरला जरा जाडसरच वाटून घ्यायची, एकदम बारीक पीठ नाही करायचं. तर आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊयात. डाळ मिक्सरला वाटून झाली आहे आपली, तुम्ही इथे पाहू शकता अशी जाडसरच वाटायची. डाळ वाटून झाली आहे तर आता आपण इथे काजू आणि बदामची पूड करून घेऊया मिक्सरला. काजू आणि बदामचं पूड केलेली आहे इथे. आता आपण ह्या वाटीत ही काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यातून. आपण इथे डिंक तळलेल्या तुपातच ह्या कढईमध्ये हे पीठ भाजून घेऊयात डाळीचं. पीठ इथे आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. अजून आपल्याला थोडंसं तूप लागेल. आता आपण हे उरलेलं तूप घालून घेऊयात. पीठ आपल्या इथे भाजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता पिठाचा कलर चेंज झालाय. आणि पीठ भाजलं की त्याचा चांगला खरपूस असा वास येतो. आता इथे भाजलेलं आहे, आपण गॅस बंद करूयात. आपण हा डिंक जो तळून घेतलेला होता त्याला आपण इथे क्रश करून घ्यायचं, त्याचा असा चुरा करायचं. आता आपण हा खारकांचा केलेला चुरा घालून घेऊयात.
काजू बदामची पूड आपल्याला इथे घालून घ्यायची, वेलची जायफळची पूड घालायची, मनुके, साखर घालून घेऊयात, आणि आता इथे हे भाजलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण इथे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपल्याला यात 2 ते 3 चमचे तूप गरम करून घालायचे. तूप इथे गरम झालेलं आहे आपलं. आता आपण यात घालून घेऊया. पुन्हा आपल्याला इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे लाडू बांधून घ्यायचे. आता आपल्याला इथे या प्रकारे असे लाडू बांधून घ्यायचे. मस्त असे उडीद आणि मुगाच्या डाळीचे लाडू इथे तयार आहेत. हे लाडू तुम्ही नक्की घरी करून पहा, खूप छान लागतात खायला. आणि आजची ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.